नमस्कार सर्वांचं स्वागत आहे. आज आहे चिकन थाळी, चिकन सूप, चिकन फ्राय, भाकरी अँड सॅलड रेसिपी कर जाऊया. तर याच्यासाठी आपण चिकन सूपसाठी जास्त काही टाकणार नाही, नुसतं अद्रक लसूण काळी मिरीच ठेचलं आहे, कांदा टमाटा अँड कोथिंबीर अँड हळद बस, बाकी काही नाही. तर अद्रक लसूणची पेस्ट आणि काळी मिरीचं हे आपण टाकलेलं आहे. जास्त फ्राय नाही करायचं, नाही तर ते खाली चटक तर त्याचा स्वाद यायला पाहिजे, टेस्ट यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण कांदासुद्धा टाकतो. कांदा पण जास्त फ्राय करायचा नाही, आपल्याला काय ते क्रिस्पी कांदा नाही पाहिजे. नुसतं थोडंसं पण मऊ होतंच, कारण की शिट्टी दिल्यानंतर पाणी टाकल्यानंतर मऊ होतं. आणि थोडीशी हळद टाकलेली हे ना बाहेरच्या सूपपेक्षा बरं आहे आपलं काही सूप. आता टमाटे आणि कोथिंबीर टाकलेले, पाकिटचं सूप म्हणजे टेस्ट पण नसते आणि काही फायद्याचं नाही. आपलं घरी केलेलं सूप नेहमी चांगलं. आणि चिकन टाकले आणि ह्याच्यात आहे ना आपण नुसतं 3 ग्लास पाणी टाकणार आहे. आणि हे कुकरमध्ये ना शिट्ट्या लवकर होतात, तर मी नुसतं 10 शिट्ट्या दिलं होतं आणि ते चिकन मस्त शिजलं होतं. पण हे भाकरी सांगते नुसतं आम्ही चिकन बाहेर काढलं होतं आणि फ्राय केलं होतं, तडका दिलं होतं, बाकी काही नाही. ते पण गरम मसाला नव्हता म्हणून मटन मसाला टाकलं होतं आणि छान लागलं होतं. भाकरी सांगते छान लागतं, सूप पिता येतं किंवा तुम्ही चोरून पण खाऊ शकतात. मी तर चोरूनच खाते, मला चोरून आवडतं भाकरी. आणि पहिला पण होतं सूप म्हणून मी तमालपत्र, थोडेसे जिरा आणि कांदा टाकलेला आहे. आता मटन मसाला आणि थोडीशी लाल तिखट टाकतो आहे. आणि चिकनमध्ये ते काढता थोडंसं सूप होतं म्हणून ते मस्त असं हे झालं होतं, स्पायसी छान झालं होतं टेस्ट. आणि थालीसाठी कांद्यासाठी मसाला मी हे करते, टमाटा कांदा काकडी कापते. आणि आजची थाली अशी प्रिपेअर झाली होती. होप तुम्हाला आवडली असेल, तुम्ही पण करून बघा. आणि बाहेरचं खाण्यापेक्षा घरी मस्त खावा. सूप नेहमी चांगलं असतं आणि सूपाने आहे ना खरोखर ताकद लगेच येते, म्हणजे खूप ताकद येते. तर नक्की तुम्ही मस्त राहा, खावा प्यावा आणि टेक केअर. आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये भेटो. काय आवडलं असतं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. टेक केअर, बाय बाय, सी यू लेटर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कशी आहे, तुम्हाला आवडली का ही चिकन थाली?